नमस्कार, मी कविता ठाकरे, लोकशाहीच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 25 डिसेंबर शनिवार। जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी। ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी नव्या नियमावलीची घोषणा केली आहे। त्यानुसार आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत। रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे। युरोप तसेच UK मध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे। जगातील 110 देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे। या विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे। संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असे देखील मुख्यमंत्री म्हणाले। भारताने आजवर आक्रमण केलेलं नाही किंवा कब्जा केलेला नाही। भारताला जो छेडेल त्याला भारत सोडणार नाही। आम्ही इकडेच नाही तर तिकडे जाऊनही मारू शकतो, अशा कठोर शब्दात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे। सगळे बदलू शकतात पण शेजारी बदलू शकत नाही, मात्र आम्ही भारत मातेचं मस्तक झुकू देणार नाही असं राजनाथ सिंह म्हणाले। राजनाथ सिंह यांच्या हस्ते दोंडाईच्या येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, त्यामुळे राज्यात सर्वत्र शेकोट्या देखील पेटलेल्या आहेत। अशातच आता राज्यात पुन्हा पाऊस बरसण्याची शक्यता आहे। राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना, जळगाव, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडेल तर हलका ते मध्यम पाऊस स्वरूपाची होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर वारा ताशी 30 ते 40 किमी वाहण्याची शक्यता आहे। जळगाव शहरातील थकीत वीज बिल वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणाच्या अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांना डोक्यात टिकाव घालून हल्ला करण्याचा प्रयत्न ग्राहकाने केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबईत एका पोलीस अधिकाऱ्याने मोफत जेवण दिलं नाही म्हणून एका हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना CCTV कैद झाली आहे। या प्रकरणात सांताक्रूजमधील वाकोला पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या ऐकण्यासाठी आपल्या लोकलाईफ चॅनलला सबस्क्राईब करा।